फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. खडी फोडायला जावं लागलं असतं. म्हणूनच त्या प्राणघातक हल्ल्याचा आळ मी तुला स्वतःवर घ्यायला लावला. पण आता इन्स्पेक्टर म्हणतो त्याप्रमाणे जर तो शुद्धीवर आला आणि त्याने माझं नाव घेतलं तर मला खडी फोडायला जावं लागणार. अगं आई थोड्या वेळ सोडतो ना मी तुला घरी. आता डॉक्टर काय ते डिसिजन घेतील, मग आपण निघूया. नाही मला आत्ताच जायचं. अगं आई आत्ताच जायचं. आई ऐक ना. अगं डॉक्टर तिला घरी घेऊन जा. जा लवकर जा. हिचं ना आपलं काहीतरी भलतच सुरू असत. शेखर शेखर मला आईंची खूप काळजी वाटते रे. त्यांना हे सगळं सहन होईल ना. शेवटी माझ्या मार्गातला काटा गेलाच. जाम उडत होता पण त्याला माहिती नाही आपण कोण आहे. अरे असे किती समीर आले आणि गेले. मालक जरा सांभाळून भिंतीला सुद्धा कान असतात आणि त्यातून या लॉकअपच्या भिंती आहेत. चिंता नको बरोबर. चिंता आता आपण नाही करायची. चिंता देव त्याच्याबरोबर घेऊन गेला.
समीर काही न सांगताच गेला. इसे कहते हैं सांप भी मरा और लाठी भी न टूटी. आता बघूया ती वसुधा कोणाच्या जीवावर उड्या मारते ते. जगदंबे आज मी तुझ्याकडे घाट्ट धरून बसणार आहे. मला माझा समीर हवाय. त्याकरता तू जी काही माझी परीक्षा घेशील ती परीक्षा द्यायला मी तयार आहे. पण आई, ही परीक्षा माझी नाही, ही परीक्षा तुझी आहे. असं ऐकलंय की तू सगळ्या भक्तांच्या मदतीला धावून जातेस. मग आज माझ्याही मदतीला धावून ये. तुझा आईपणा, तुझा मातृत्व सिद्ध कर. आम्ही सगळे तुला आई मानतो. आई, माझ्या समीरला माझ्या झोळीत टाक. माझा समीर जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत काही न खाता न पिता मी तुझ्या पुढे बसून धावा करणार आहे तुझा. होय, मानत आले मी तुला. माझं गाव, माझा नवरा, माझं सुख शांती सगळं काही हिसकावून घेतलं तरी मी तुझ्याकडे कधीही तक्रार केली नाही. तू तुझ्या उघड्या डोळ्यांनी सगळं पाहत होतीस तरी तू काही केलं नाहीस. पण आता माझ्या आयुष्यात नवी पहाट होत असताना तू माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून नेतेस. काय वाईट केलंय मी कोणाचं सांग ना. तू आई आहेस ना, मग तुला आईचं हृदय कळत कसं नाही ग. माझा समीर तिथे मृत्यूशी झुंज देतोय तरी आतापर्यंत मी पाण्याचा एक टिपूसही डोळ्यातून बाहेर काढला नाही. कारण माझा विश्वास होता की तू माझ्या पाठीशी आहेस, तुझा हात माझ्या डोक्यावर आहे. पण आई, मी खोटी ठरले ग. माझा विश्वास खोटा ठरला. आजपर्यंत आयुष्यात पावलो पावली आमच्यावर अन्यायच होत आला पण मला त्याचं कधीही दुःख झालं नाही. कारण ते माझे कोणीच नव्हते. पण तू माझी आई आहेस ना, मग का करतेस अन्याय आमच्यावर? का सांग ना आई, का?
हाँ बोल दादा। संपदा धोका टळलाय, काही तासात समीर शुद्धीवर येईल। काय संपदा? आई आणि तू लवकर या इकडे, मी ठेवतो फोन। ओके आई। आई, शेखर दादाचा फोन होता, समीर दादाच्या जीवावरचा धोका टळलाय। आईची दबे, माफ कर, मला माफ कर आई, मी चुकले आई, मी चुकले। आई आई नको रडूस ग, आता का रडते अस तू? मला तर तुझं काहीच कळत नाही बाबा। समीर दादाची प्रकृती गंभीर असल्यावर तर तुझ्या डोळ्यात कधी पाणी नव्हतं। आई जगदंबेवर माझा विश्वास होता, माझा समीर बरा होईल हे माहित होत मला। अगं आता समीर दादाच्या जीवावरचा धोका टळलाय, का रडती आहेस तू? नाही कळणार तुला। अगं हे कृतज्ञतेचे अश्रू आहेत, माझ्या समीरला आईने माझ्या झोळीत टाकलं, मला तिचे आभार नको मानायला? पण आराम नाही करायचाय का तुला? हे बघ, जोपर्यंत समीर पूर्णपणे शुद्धीवर आल्याची बातमी माझ्या कानावर येत नाही, तोपर्यंत मी इथून राहणार नाही। तू तू जा झोप, माझी काळजी करू नकोस, जा। ओम श्री लक्ष्मी नमः, ओम श्री लक्ष्मी नमः, ओम श्री लक्ष्मी नमः, ओम श्री लक्ष्मी नमः, ओम श्री लक्ष्मी नमः। आई आई, अगं माझं ऐक, तुला समीर दादाची काळजी वाटणं हे योग्य आहे, मलाही त्याची तेवढीच काळजी वाटते ग। अगं आई आपण तरी काय करू शकतो? तिथे डॉक्टर प्रयत्न करतायत ना, तुझी देवीवर श्रद्धा आहे ना, सगळं ठीक होईल। तू माझं ऐक, थोडासा आराम करून घे। संपदा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आईचा जीव काय असतो तुला, हे आई झाल्याशिवाय नाही कळायचं। आई आई अहो समीर शुद्धीवर आलाय, त्याने डोळे उघडले आताच, तो शुद्धीवर आलाय। अगं किती आनंदाची बातमी आहे, आमचं टेन्शन किती हलकं झालं। आई जगदंबे, तुलाच आपल्या लेकरांची काळजी, तुझी अशीच कृपा असू दे आमच्यावर। समीर पूर्ण बरा झाला ना की मी तुझी खणा नारळ आणि ओटी भरेन। दिशा मला समीरला भेटायचंय, मला समीरला भेटायचंय। संपदा चला आपण समीर कडे जाऊया, चला। काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये, युअर ब्रदर इज आउट ऑफ डेंजर नाऊ। थँक यू डॉक्टर। ओके आई कुठे? येते। प्लीज तुम्ही बाहेर बसा, त्यांना थोडंही बोलण्याने ताण पडू शकतो। हो तू आराम कर, मी बाहेर बसतोय, आई आल्यावर पाठवतो। ए साहेब, मैत्याला भेटून आलात काय? हे लॉकअप आहे, तुझं घर नाहीये, आणि तू तुझ्या मित्राशी नाही एका इन्स्पेक्टरशी बोलतोय, लक्षात ठेव। आणि हो, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। कोणती? तो समीर जिवंत आहे आणि शुद्धीवर आलाय।
आता ना तुझा हा सगळा माज आहे ना हा उतरवायची वेळ आली आता. फार उडत होतास ना समीर मेला म्हणून. तू ना बघत आता. म्हणजे आता आम्हाला फाशी होणार नाहीये. देवा देवा तुलाच आमची काळजी रे बाबा. थँक यू समीर वाचला. फाशी होणार नाहीये. फाशी होणार नाहीये. थँक यू देवा. आई मी तिकडे राडा करायला गेलो नव्हतो ग. मी नाही केला राडा. मला माहितीये रे माझा समीर मला कधीही खोटं वचन देणार नाही. माहितीये आई बोलते आता तो पूर्ण बरा नाही झालाय अजून. चिमणे बोल की. तू घरी ये मग मी तुझ्याशी बोलेन. आराम कर. तुम्ही दोघे जा. मी बसते थोडा वेळ इथे समीर जवळ. थोडा वेळ डोळे मिटून पडबळ. आई मला खरंच खूप वाईट वाटतंय ग. प्रत्येक वेळी तुझ्या त्रासाला मीच कारणीभूत ठरतो. आई पण त्या दिवशी मला खरंच राहवलं नाही ग. समीर तू आधी शांत हो बघू. अरे डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले. अरे जे काही झालं ना त्यात तुला मी अजिबात दोष देत नाहीये. कारण त्यात तुझी काहीही चूक नाहीये. कोण आहे रे? Thank you.